सोलापूर शहरातील जिल्हा परिषदेतील छत्तीस शाळा महापालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला शहर परिसरातील जिल्हा परिषदेच्या छत्तीस शाळा महापालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाला जिल्हा परिषदेनं महापालिकेला जागेची मालकी न देता एनओसी द्यावी आणि त्यावर शाळांची दुरुस्ती करून जागा वापरावी असं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलंय त्यावर आयुक्त पी शिवशंकर यांनी एनओसीवर दुरुस्तीला खर्च करता येत नसल्याचे अडचण सांगितले ही अडचण जिल्हाधिकारी दूर करतील अशी ग्वाही भरणे यांनी दिली दरम्यान शहराच्या हद्दीत जिल्हा परिषदेच्या छत्तीस शाळा आहेत अनेक मुलं उघड्यावर शिक्षण घेत आहेत शाळांच्या इमारती महापालिकेला हस्तांतरित केल्यास प्रश्न सुटणार आहे गेले तीन चार वर्षापासून हा प्रश्न मी पालकमंत्र्यांसमोर मांडतोय अशी माहिती आनंद चंदनशिवे यांनी बैठकीत दिली सोलापूरचे पालकमंत्री तुमच्या पक्षाकडे होते तरी प्रश्न का सुटला नाही अशी विचारणा करत या शाळांचं काय करायचं असा प्रश्न त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे पाहत उपस्थित केला दरम्यान देशमुख यांनी जिल्हा परिषद जागांचा मोबदला मागत असल्याचं निदर्शनास आणून दिलं महापालिकेची इतकी आर्थिक क्षमता नसल्यानं हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला होता असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दरम्यान पालकमंत्री भरणे यांनी हा प्रश्न सामंजस्याने सोडवू असं यावेळी सांगितलं यावेळी नुसत्या इमारती नव्हे तर शिक्षिकांसह महापालिकेनं याची जबाबदारी घ्यावी अशी सूचना संजय शिंदे यांनी मांडली